पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक आणि संजय गांधी निराधार योजना अपहरब जाणीवपूर्वक दडपवल्यानं कर्जाचे तहसीलदारांच्यावर दप्तर दिरंगाईची कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही या शासकीय रकमेच्या अपहाराबाबत कारवाई होत नसल्यानं अरुण रोडे यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. हे उपोषण स्थगित करून आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी हे उपोषण सुरू ठेवणार असल्याचं अरुण रोडे यांनी सांगितलं. या उपोषणाला समितीचे उपाध्यक्ष आकाश वावडे, पारनेरचे तालुका अध्यक्ष पप्पू कासोटे आणि समितीचे सदस्य नामदेव धरव हे बसणार आहेत. पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने संजय गांधी निराधार योजनेमध्ये केलेल्या अपहाराबाबत गेली 1.5 वर्षापासून पाठपुरावा करून अनेक वेळा उपोषणं, अनेक वेळा पत्रव्यवहार, जिल्हाधिकारी यांच्याबरोबर मी 2 वेळेस मीटिंग झाली, तरी पण या शासकीय रकमेचा अपहार झालेल्याबाबत जिल्हाधिकारीसुद्धा या तक्रारीबाबत टाळाटाळ करत असून अद्यापपर्यंत या तक्रारीबाबत कुठलीही कठोर कारवाई झालेली नाही. तर याला मेन कारणीभूत किंवा मेन कारवाई करण्याचे अधिकार तहसीलदार कर्जत यांचे होते. तरी यांनी पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेशी अर्थपूर्ण संबंध ठेवून मोठ्या रकमेचा एक देवणघेवण करून या तक्रारीबाबत त्या संचालक मंडळ किंवा त्या जबाबदार असणाऱ्या तक्रारीबाबतच्या लोकांना वाचवण्यासाठी यांनी जाणीवपूर्वक या कर्तव्यात कसूर केलेली आहे. तर या अशा बेजबाबदार अधिकाऱ्याची चौकशी होऊन याच्यावर दप्तर दिरंगाईच्या नुसार कारवाई करण्यात यावी आणि ही कारवाई आता या तक्रारीबाबत आम्ही 12व्या महिन्यामध्ये म्हणजे 19 सालावर 12व्या महिन्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं होतं. त्यावेळेसही त्यांनी मीटिंग लावली. त्याच्यानंतर आजही 1.5 महिन्यापूर्वी इथे तक्रार दिली तर इथेही अद्ययावत या तक्रारीबाबत कुठलं गांभीर्य नाही. ते जाणीवपूर्वक फक्त हे प्रशासनाने अपहार करायचा आणि प्रशासन फक्त त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ही रक्कम जी आहे ही रक्कम शासनाची आहे, शासनाची फसवणूक झालेली आहे. तरी शासकीय अधिकारी त्यांना उलट या अशा शासकीय अपहाराबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावलं पाहिजे. तर तरी जाणीवपूर्वक त्यांना ते दुसऱ्याने त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला तरी त्या म्हणजे त्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई केली नाही. जिल्हा अधिकारी सुद्धा त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न करत आहेत आणि इथंही आयुक्त कार्यालयात आलो तर इथेही आम्हाला जे अपेक्षित उत्तर मिळायला पाहिजे होतं ते आम्हाला मिळालेलं नाही. त्यामुळं आम्ही आता ना मंत्रालय, ना जिल्हा अधिकारी, ना आयुक्त कार्यालय, आता या जे विभागाचे जे मेन प्रमुख मंत्री आहेत तर यांच्या या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी संगमनेर येथे या तक्रारीबाबत आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत. तरी लवकरात लवकर प्रशासकीय निदान त्यांच्या दारात उपोषण करायचं तरी कारवाई करावी आणि नाही त्यांनी कारवाई केली तर त्या प्रशासनास उत्तर देण्यास प्रशासन जबाबदार आहे. धन्यवाद. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.